आणि माहेरची साडी नावाचा चित्रपट आम्ही जो विक्रमी थिएटरमध्ये रन चालवलेला होता, तर तो म्हणजे आम्ही सगळे थक्क होतो, काय रडारडीची फिल्म आहे, काय अंधश्रद्धेवर फिल्म आहे असं आपण म्हणायचं नाही, आपला प्रेक्षक तोच आहे. तर आपण तो चित्रपट बघूया, आम्ही कसा अभ्यास केला, आम्ही जाऊन बघितला तो चित्रपट. आणि मला असं वाटलं की हा चित्रपट काय देतोय प्रेक्षकाला, तर तो मला असं वाटलं की प्रेक्षकामधल्या ज्या बायका आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची त्यांचा होणारा उद्मरण आहे. आता तो त्यांचं जो सगळं उद्मरण आहे त्याला एक कथारसिस त्यांना मिळतोय. फक्त त्याचा जो शेवट आहे तो त्या बाईच्या हौतात्म्याशी करून एक प्रकारे त्या कथानकाने सुटका करून घेतलेली आहे. आणि या प्रेक्षकातल्या ज्या बायका आहेत या सगळ्या रडतरडत घरी जाणार आहेत आणि पुन्हा असा छळ सोसत राहणार. पण दोघी मनवल्यानंतर आम्ही म्हटलं की आमचा ऑडियन्स, आम्ही त्याला मुलाखतीमध्ये पण सांगितलं की आमचा ऑडियन्स हा तोच आहे, आम्हाला माहेरच्या साडीच्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा आहे. फक्त आम्हाला त्या बायकांना असं सांगायचं की तुम्ही तुमचा आयुष्य बदलू शकता.